नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जलसंधारणासाठी केंद्र सरकार देशभर मनरेगा अंतर्गत येत्या दोन महिन्यात व्यापक मोहीम राबवणार पंतप्रधान राज्यातल्या जलसिंचन प्रकल्पांचा वेग वाढण्यासाठी राज्य सरकारचे अनेक महत्वाचे निर्णय कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतली रक्कम काढण्यावर नियंत्रण आणणारी अधिसूचना रद्द केल्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा आणि ब्राझीलमधल्या रिओ क्रीडा स्पर्धेतल्या सराव चाचणीत भारतीय महिला जिमनॅश दीपा कर्माकरनं सुवर्णपदक पटकावलं सविस्तर जलसंधारणासाठी केंद्र सरकार मनरेगा अंतर्गत येत्या दोन महिन्यात व्यापक प्रयत्न हाती घेईल असं सांगतानाच एनसीसी सारख्या युवकांच्या अधिकृत संघटनांनी त्यात आपलं योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे पंतप्रधान कार्यालयानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे राष्ट्रीय छात्रसेना राष्ट्रीय सेवा योजना भारत स्काउट्स आणि गाईड्स इंडियन क्रॉस सोसायटी के एस यासारख्या युवकांच्या अधिकृत संघटनांच्या कार्यपद्धतीचा आढावा पंतप्रधानांनी काल नवी दिल्लीत घेतला त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं या संघटनांमध्ये आणखी सहकार्याची गरज त्यांनी व्यक्त केली देशाच्या अनेक भागांना तीव्र दुष्काळाच्या झळा बसत आहेत या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हे आवाहन केलं आहे राज्यातल्या यावर्षी एकूण सव्वीस जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आले असून जून दोन हजार सोळापर्यंत एकाहत्तर हजार हेक्टर सिंचन क्षमता आणि सातशे सदुसष्ट दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्मिती अपेक्षित असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली यावर्षी जलसंपदा विभागाला सात हजार आठशे कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं राज्य शासनानं दोन हजार पंधरा सोळा या वर्षात दोनशे बहात्तर कोटींची तरतूद पूर्णतः आहे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचा अधिकार संबंधित विकास महामंडळांना प्रदान करण्यात आला आहे विदर्भ विकास महामंडळानं अकरा प्रकल्पांना तर गोदावरी मराठवाडा मंडळानं सोळा प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे वाशिम जिल्ह्यातल्या अकरा बॅरेजनही मान्यता देण्यात आली भूसंपादनातल्या अडचणी दूर करण्यासाठी शासनानं खाजगी वाटाघाटीद्वारे खरेदी पद्धतीनं भूसंपादन करण्याबाबत निर्णय घेतला त्यामुळे प्रकल्पासाठी लागणारी जमीन संपादन करण्याला चांगलीच गती मिळाली आहे लातूरसाठी पिण्याचं पाणी नेणारी पन्नास व्हॅगनची जलराणी आज सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी दाखल झाली ही गाडी काल रात्री अकरा वाजता मिरजेहून लातूरच्या दिशेनं रवाना झाली होती या अगोदर नऊ रेल्वे गाड्यांमधून पंचेचाळीस लाख लिटर पाणी लातूरला पोहोचलं असून या गाडीद्वारे पंचवीस लाख लिटर पाणी लातूरमध्ये आज दाखल झालं मिरस्त लातूर अंतर तीनशे पन्नास किलोमीटर असून पंचवीस लाख लिटर पाणी एकाच वेळी नेण्याचा देशातला हा विक्रम ठरणार आहे यापूर्वी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये राजस्थानमध्ये दुष्काळ पडला होता तेव्हा अजमेरून भिलवाडा इथं एकशे सत्तर किलोमीटर अंतरावर रेल्वेनं पाणी नेण्यात आलं होतं व्यवस्था आता निर्माण झाली असल्यामुळे महाराष्ट्रातल्याच तर इवन देशातल्या कुठल्याही रेल्वेने जोडलेल्या शहराला पाणी पुरवठा करायचा असेल कारण रेल्वेचा पाणी पुरवठा कमी खर्चिक आहे जास्त अंतरावर आणि जास्त पाणी पुरवताना आपल्याला पर लिटर कॉस्ट अतिशय कमी येत आहे त्यामुळे मला असं वाटतं जिथे पाणी उपलब्ध आहे तिथून दुष्काळी भागासाठी टंचाईग्रस्त भागासाठी पाणी पुरवण्याचा हा एकमेव मार्ग आहे ही व्यवस्था कायमस्वरूपी सुद्धा करता येऊ शकेल आम्ही रेल्वेशी बोलून याबद्दल देखील विचार करणार आहोत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढण्याबाबत केंद्र सरकारनं दहा फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी जारी केलेली अधिसूचना काल रद्द केली केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी हैदराबाद इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली त्यामुळे भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढण्यासंबंधीचे पूर्वीचे नियमच लागू राहतील रक्कम काढण्याबाबत येत्या एक मेपासून नियमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र ही कडक नियमांची अधिसूचना मागे घेण्यात यावी अशी विविध कामगार संघटनांची मागणी होती त्रिपक्षीय बैठकीत विचारविनिमय केल्यानंतर आणि विविध कामगार संघटनांच्या मागण्यांचा विचार करून सरकारनं सध्याचे नियम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे असं दत्तात्रय यांनी सांगितलं कोहिनूर हिरा भारतात परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचं केंद्र सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे कोहिनूर हिऱ्याबाबत प्रसारमाध्यमातून जे वृत्त प्रसिद्ध होत आहे ते सत्य नसल्याचं केंद्र सरकारनं प्रसिद्धीला दिलेल्या एका पत्रकात म्हटलं आहे कोहिनूर हिरा हा बळजबरीनं अथवा चोरी करून नेला नसून तो भेट स्वरूपात देण्यात आला होता असं केंद्र सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांनी स्पष्ट केलं भारतासोबत असलेल्या सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चेतून तोडगा काढण्यास चीनचे पंतप्रधान ली के कियांग यांनी सहमती दर्शवली आहे भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते आशियाचा विकास आणि विश्वशांतीसाठी भारत आणि चीन यांच्या सहकार्य असणं अत्यंत महत्त्वाचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं समझोता एक्सप्रेस स्फोट प्रकरणात लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित विरोधात कोणतेही पुरावे नसल्याचं एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक शरद कुमार यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं मात्र मालेगाव स्फोट प्रकरणी त्यांची चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं दोन हजार आठमध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई दहशतवाद पथकानं पुरोहित विरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं आणि त्याची चौकशी राष्ट्रीय चौकशी संस्थेकडून सुरू होती एनआयएनं समझोता एक्सप्रेस स्फोट प्रकरणी आठ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे कोल्हापूर इथल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग चिकित्साशास्त्र विभाग आणि छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयांतर्गत थॅलेसेमिया कक्षाचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी या व्यवसायाकडे रुग्णसेवेच्या दृष्टीनं पाहावं असं आवाहन पाटील यांनी उद्घाटनानंतर बोलताना केलं कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात अंदाजे साडेतीनशे रुग्ण आहेत त्यांना वारंवार रक्ताची गरज भासते थॅलेसेमिया रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू झाल्यानं त्यांच्यावर उपचारासाठी सोयीसुविधा मिळणार आहेत या रुग्णांकरता आवश्यक रक्त तपासण्याची सोय रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र कक्ष आवश्यक औषधं उपलब्ध करून देणं आणि औषध वितरणासाठी स्वतंत्र सुविधा रुग्णांसाठी नियमित तपासणी आणि पुढील उपचारासाठी हिमटॉलॉजिस्ट डॉक्टरांची नेमणूक या थऱ्यासेमे कक्षात करण्यात येणार आहे पाऊस यावर्षी वेळेवर आणि मुबलक असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे यामुळे खरीप हंगामामध्ये सोयाबीन कपासी तूर मूग पिकाच्या क्षेत्रात वाढ होऊ शकते यासाठी कृषी विभागानं खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी बियाण्यांची आणि खतांची कमतरता पडू देऊ नये यासाठी योग्य नियोजन करावं अशा सूचना अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी केल्या आहेत पाऊस वेळेवर आल्यावर कपाशीच्या बियाण्यांची मागणी वाढणार आहे यासाठी महाबीज आणि इतर नोडल एजन्सीजकडून कपाशीच्या बियाण्यांचं नियोजन करण्यात यावं तसंच बियाण्याचा काळाबाजार होऊ नये यासाठी विशेष भरारी पथकं कृषी विभागानं निर्माण करावीत असे निर्देश पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी यावेळी दिले राज्यात भीषण पाणी टंचाईची परिस्थिती असताना अमरावती जिल्ह्यात वणी ग्रामपंचायतीनं अत्यल्प दरात गावकऱ्यांना घरपोच शुद्ध आणि थंड पुरवठा करण्याच्या उद्देशानं एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम सुरू केला आहे दुष्काळग्रस्त भागात पाणी पुरवठा करताना सध्या राज्य सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे मात्र अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यातल्या वणी ग्रामपंचायतीनं पाण्याची हीच समस्या लक्षात घेत गावकऱ्यांसाठी कायमस्वरूपी घरपोच शुद्ध आणि थंड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आणि केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीतून ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात दहा बाय दहाची खोली तयार करून त्यात पाणी शुद्धीकरण करणारं यंत्र बसवलं या यंत्रातून गावातल्या प्रत्येक घरी अवघ्या पाच रुपयात वीस लिटर पाण्याचा कॅन पोहोचवण्याची व्यवस्थाही केली यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही भर पडत आहे चौदा वित्त आयोगातून आम्हाला पाच लाख तीस हजार रुपये निधी प्राप्त झाला त्यातून आम्ही चार लाख पस्तीस हजाराची आरो प्लॅन्ट मशीन बसवलेली आहे त्यामध्ये शुद्ध जलशुद्धीकरण केलेलं आहे आणि वॉटर सप्लायमधून पुरवठा विभागातून आम्ही पंचाहत्तर हजार रुपये निधी टाकून फ्रीजर आणलेला आहे त्यामधून ते पाणी थंड पण होते खूप तक्रारी येत होत्या कोणाला किडनी स्टोनच्या कोणाला कशाच्या या शुद्ध आणि फिल्टर पाण्या थंड आणि फिल्टर पाण्यामुळे त्या तक्रारी त्यांच्या खूप कमी झालेल्या आहेत फक्त पंचवीस पैसे प्रति लिटर इतक्या कमी दरात हे पाणी मिळत असल्यानं गावकरीही आनंदात आहेत मला थंड आणि शुद्ध पाणी दोन्ही मिळत आहे आणि खास करताच म्हणजे घरपोच सुविधा उपलब्ध केली आणि पाच रुपयामध्ये आम्हाला फ्रीजची गरज पडत नाही आणि मुलांसाठी चांगलं पाणी आहे वणी ग्रामपंचायतीचा हा स्तुत्य उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी मार्गदर्शक ठरेल हे नक्की राज्यभरात सतत खालावत जात असलेली भूजल पातळी लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दोनशे फुटांपेक्षा जास्त खोल बोअरवेल खोदण्यावर बंदी घालण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मुंबईत ही माहिती दिली बोरवेलची मर्यादा दोनशे फूट खोल करण्यात आली असून त्याचं उल्लंघन हे शिक्षापात्र गुन्हा ठरवण्यात आला आहे बोरवेलच्या माध्यमातून राज्यभरात होत असलेल्या पाण्याचा अतिरिक्त उपसा नियंत्रणात ठेवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर विशेष कार्यशाळा घेतल्या जात असल्याची माहितीही लोणीकर यांनी दिली राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सामुदायिक विवाह आयोजित करण्यात येणार असल्याचंही लोणीकर म्हणाले योजने त्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पुण्यामध्ये येत्या दोन महिन्यांमध्ये पंधरा प्रकल्प सुरू होणार आहेत अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली आहे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं या प्रकल्पांमध्ये प्रामुख्यानं औंध बाणेर बालेवाडीमधले पथभथ रेन वॉटर सिस्टीम रस्त्यावर एलईडी दिवे लावणं सार्वजनिक बसमध्ये जी पी एस यंत्रणा बसवणं आदी उपक्रमांचा समावेश आहे द महाराष्ट्र नागरी सहकारी बँक महासंघाच्या वतीनं नागरी सहकारी बँक राज्यस्तरीय परिषद कोल्हापूर इथं कालपासून सुरू झाली आहे सहकारी बँकांना सुधारणा करण्याची व्यापक संधी असून त्यासाठी या बँका सक्षम होण्याची गरज आहे मात्र अडचणी असणाऱ्या बँकांना सुधारणा करण्यासाठी अवधी देण्यात येईल असं रिझर्व्ह बँकेच्या मुख्य सरव्यवस्थापिका सुमा वर्मा यांनी सांगितलं या परिषदेच्या शुभारंभ प्रसंगी त्या काल बोलत होत्या नागरी सहकारी बँकांनी नियमांचं योग्य पालन केल्यास रिझर्व्ह बँकेचं सहकार्य राहील मात्र अशा बँका सुधारल्या नाहीत तर कारवाई करणं भाग पडेल असंही सुमा वर्मा यांनी स्पष्ट केलं सहकारी बँकांसोबत आव्हानं असली तरी त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचं सहकार परिषद अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी सांगितलं ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची ऐतिहासिक कामगिरी करणारी पहिली वेळी भारतीय महिला जिमनॅस्ट दीपा कर्माकर हिनं आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी पहिली जिमनॅस्ट ठरण्याचा विक्रमही केला आहे ब्राझीलमधल्या रिओ क्रीडा स्पर्धेतल्या सराव स्पर्धेत दीपानं व्हॉल्टस प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे याआधी एकोणीसशे बावन्न एक एकोणीसशे छप्पन आणि एकोणीसशे चौसष्टच्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये अकरा भारतीय पुरुष जिमनॅस्ट सहभागी झाले होते तब्बल बावन्न वर्षांनंतर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी दीपा ही पहिली भारतीय महिला जिमनॅस्ट ठरली आहे हवामान गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पुन्हा एकदा जलसंधारणासाठी केंद्र सरकार देशभर अंतर्गत येत्या दोन महिन्यात व्यापक मोहीम राबवणार पंतप्रधान राज्यातल्या जलसिंचन प्रकल्पांचा वेग वाढण्यासाठी राज्य सरकारचे अनेक महत्वाचे निर्णय कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतली रक्कम काढण्यावर नियंत्रण आणणारी अधिसूचना रद्द केल्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा आणि ब्राझीलमधल्या रिओ क्रीडा स्पर्धेतल्या सराव चाचणीत भारतीय महिला जिमनॅस्ट दीपा कर्माकरनं सुवर्णपदक पटकावलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार